अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील खाजगी फायनान्स कंपन्यांना समज देण्याबाबतचे निवेदन आज जामनेर तालुक्याचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना युवा सेनेच्या वतीने देण्यात आले। जगात कोरोना महामारी थैमान घातल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वारंवार लॉकडाऊन घोषित करत आहे। या लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या हातचे काम गेल्याने बरेच नागरिक हतबल झाले आहेत। परंतु अशा परिस्थितीतही जामनेर तालुक्यातील बऱ्याचशा खाजगी फायनान्स कंपन्या आपल्या कर्जदारांना फोनद्वारा किंवा प्रत्यक्ष कंपन्यांचे एजंट घरी जाऊन धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत। या महामारीमध्ये RBI बँकेने या सर्व कंपन्यांनी कर्जदारांकडून सप्टेंबरपर्यंत कर्जाची सक्तीची वसुली करू नये असे आदेश दिलेले असतानाही हे प्रकार घडत असल्यामुळे आज युवा सेनेच्या वतीने निवेदन देऊन प्रशासनाने या कंपन्यांना समज द्यावी अशी विनंती केली आहे। असे न झाल्यास युवा सेनेने शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे। मी मोहन जोशी। आज प्रत्येक गावोगावी फायनान्सवाले जी कंपनी आहेत, बजाज फायनान्स असो, महिंद्रा फायनान्स असो, कुठल्याही छोट्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, या कंपनींनी प्रत्येक म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये कोणी मोबाईल लोन केलेले आहेत, कोणी LED फायनान्स केलेले आहेत, कोणी मोटर बाईक म्हणजे बाईक फायनान्स केलेले असे छोटे मोठे फायनान्स लोकांनी घेतलेले आहेत। तर ह्या कंपनीवाल्यांनी प्रत्येकाला फोन लावून सनी परेशान करत आहेत, त्यांच्या घरी जात आहेत की आमची वसुली द्या। तसं RBI जी बँक आहे आपली, RBIने जो ज्या काढलेला आहे 31 ऑगस्टपर्यंत ज्या नियमाचं पालन तसं आपल्याला फायनान्स करून करत नाही आहेत, म्हणजे एकदम कठीण परिस्थिती झाली आहे। त्याच प्रत्येक मजुराला कामधंदे नाही आहेत, कुठला उद्देश नाही आहे, कमीत कमी त्यांना दिवाळीपर्यंत तरी सवलत द्यावे। एक फायनान्स प्रत्येक व्यक्तीने घेतलेलं आहे, एकही कोणी पैसे डुबवणार नाही, व्यक्ती नाही आहेत, प्रत्येकाची क्षमता आहेत भरण्याची पैसे, पण आता सध्या कामधंदे नाही आहेत। आज कोरोनाचे संकट आलेलं आहे, कमीत कमी आपले आता 2.5 ते 3 महिने संकटातून आपण निघत आहेत, पण तरीही फायनान्सवाले मग घ्यायला नाव तयार नाही आहे। महिलांना पण सूर्योदय बँक झाली, अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या फायनान्स कंपन्या आहेत, यांनी महिलांनासुद्धा गटसाठी पैसे दिलेले आहेत, 25 छोटे मोठे लोन घेतलेले, 25,000, 30,000 या असे प्रत्येक फायनान्सचे त्यांची जे माणसं आहेत हे गावापर्यंत जात आहेत, त्यांना घरपोच सांगतात की तुम्ही पैसे भरा। पण आजकाल अशी कंडिशन अशी झालेली आहेत की सध्या लोकांना खायला पोट भरायला मजबूर झालेले आहेत। आज इकून तिकून थोडासा पाऊस पडतो आहे तर लोक हातमजूर कुठं कपाशी लावण्यासाठी जात आहेत, 150 रुपये रोजावर कामं करत आहेत। तर हे जे आता त्यांना जे हप्ता जर भरायचा म्हटलं तर कमीत कमी 2,000 ते 2,500 प्रत्येकाचा असा हप्ता आहे, तर हे कुठून हप्ता भरण्याची वेळ नाही आहे। याकरता मी फायनान्सवाल्यांना हात जोडून सांगतो की आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिने किंवा दिवाळीपर्यंत टाईम द्या। प्रत्येक व्यक्ती कोणी कोणाचा रुपया डुबायला तयार नाही आहे, प्रत्येकाचे पैसे परतफेड करणार आहेत, फक्त वेळ द्या आणि टाईम द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही शिवसेनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे। आमचा मुद्दा एवढा आहे की आता सध्यातरी कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन झालं, टाळेबंदी झालं, ह्या पिरियडमध्ये लोकांना जे मजूर वर्ग आहे ज्या लोकांना रोजगारसाठी व इतर कामधंद्यासाठी ज्या खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतले होते, आता त्या कर्जाची जे परतफेड आहे ते करणं त्यांना अशक्य झालं आहे। कारण की जे महिला आहे, ग्रामीण भागामधील महिला आहे, त्यांना रोजगार हा उपलब्ध नाही आहे। त्याच्यामुळे काय झालं की यांना जे परतफेड आहे हे देणं अशक्य असल्यामुळे जे काय आपल्या जामनेर तालुक्यामध्ये 15 ते 20 अशा खाजगी फायनान्स कंपनी आज रोजी काम करते, तर हे खाजगी फायनान्स कंपनी एजंट थ्रू त्या लोकांना फोनच्याद्वारे त्यांना सांगण्यात येते, त्यांना धमकी देण्याचं की बा तुमचे वाढीव तुमचे आम्ही कर्ज जे आहे तुम्ही जे तारण ठेवलेलं आहे त्याला बोजा करू, ते गहाण ठेवू अशा वगैरे, व प्रत्यक्ष जाऊन पण ते त्या लोकांना घरी जाऊन धमकी देत आहे। हा जो प्रकार हा आमच्या कानी आल्यावर
आम्ही संबंधित तहसीलदार साहेब व तसेच पोलीस जो पोलीस स्टेशनला तसं सांगण्यात आलं की साहेब आम्ही माणुसकीचा धर्म हे करून किंवा ह्या लोकांना जे आहे व तसेच आपले केंद्र सरकार रिझर्व ऑफ जे आहे बँक ऑफ इंडिया यांनी पण वेळ सांगितले की बा दिवाळीपर्यंत जून जुलै ऑगस्टपर्यंत ह्या कोणतीही खाजगी फायनान्स कंपनी सक्तीचे वसुली करू शकत नाही. अशा परिस्थिती असताना हे खाजगी फायनान्स कंपनी हे एजंटद्वारे ह्या लोकांना मानसिक शारीरिक म्हणजे त्रास देत आहे. तसं आम्ही जे आमच्यापर्यंत जे तक्रारी आलेले आहे ते आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब ह्या तक्रारी ह्या तुम्ही यांना काय असेल ते तुम्ही विनंतीपूर्वक आम्ही तुम्हाला सांगतो, नाही तर आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल व याची जबाबदारी त्या फायनान्स कंपनी व तसेच आपल्यावर राहील हे आम्ही त्यांना विनंती हात जोडून विनंती करून सांगितली. कारण की शेवटी कसं आहे आम्ही या लोकांना जे आहे ते लोक आज जे म्हणजे काही काम धंद्यासाठी घेतलेलं आहे पण शेवटी आज परिस्थिती अशी आली आहे की त्यांना कामं नसल्यामुळे ते भरू शकत नाही. पण ते असं म्हणत नाही की आम्ही भरणारच नाही, पण शेवटी कसं त्यांना थोडं वेळ द्यावा. तसेच म्हणजे सरकारने नियम पण केला आहे पण ह्या हे जे प्रायव्हेट कंपनी हे ते नियम सडे ढाब्यावर बसून हे वसुली करत आहे हे आम्ही थांबला व तसेच हे आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्हाला कधी तक्रारी आल्या कोणत्या फायनान्स कंपनीच्या तर आम्ही त्या फायनान्स कंपनीला सोडणार नाही. आम्ही त्याला शिवसेना स्टँड आहे त्याला जे काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ. जय हिंद जय महाराष्ट्र. मिळून घेतलं आहे गोविंद रामदेव मगरे गाव गोंदेगाव आणि हे लोक मला सतत फोन करता आणि म्हणतो तुम्ही एक हप्ता जरी भरा. कुठून भरायचा हप्ता? आमच्याकडे आम्ही हातमजुरीवर लोक आहे आणि कर्ज घेताना ह्या लोकांनी आम्हाला वेळोवेळी फोन करून हे करून ते करून आम्हाला कर्ज दिले हे मान्य आहे आम्हाला आणि आम्ही त्यांचे पैसे बुडवतो आहे अशातला कुठलाही भाग नाही आहे. पण विशेष विषय असा आहे की 2-3 महिन्याचा जर कालावधी आम्हाला मिळाला तर आम्ही त्याच्यामध्ये त्यांचे पैसे पूर्णपणे रक्कम त्यांची भरणार आहे. त्यांनी आम्हाला सवट दिली पाहिजे हा दृष्टिकोन आहे, दुसरं काही नाही. आणि वेळोवेळी फोन करून तंग करणे तुम्ही आजच भरा किंवा संध्याकाळपर्यंत तरी करून द्या, आम्ही 8 वाजेपर्यंत तुमच्याकडे येतो. हां तुमच्याकडं आम्ही तुम्हाला व्याज वाढेल असं उलट सुलट सांगतात आम्हाला. कारण काही काही लोक त्यांच्याकडे पैसेच नाही तर भरतील कुठून? हो आज खायची पंचायत आपली इथे परिषणी अशी की त्यांच्याकडे तेलाला पैसे नाही, एवढा हप्ता भरणार कुठून? 43 रुपये माझा हप्ता आहे प्रत्येक महिन्याला 43 मी भरत असतो. पण आज रोजी माझ्याकडे कुठल्याच प्रकारचे पैसे येणं बंद झालं आहे. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेरच निघता येत नाही, कुठलं काम करता येत नाही, तर करायचं काय? तर बजाज फायनान्सवाल्यांना विनंती माझी की त्यांना कमीत कमी दिवाळीपर्यंत तरी आम्हाला हप्ता मागू नये. माझं नाव नीलकंठ पवार आहे आणि मी मांडवदिगर गावाचा आहे. आमच्या गावात बरेचशा लोकांनी फायनान्स केले आहे, फायनान्स आहे, एल&T फायनान्स आहे, बंधन आहे, प्लस HDFC बँककडून पण घेतलेले आहे. अनेक प्रकारचे फायनान्स आमच्या गावातील गावकऱ्यांनी घेतलेले आहे. तर मी त्या फायनान्सवाल्यांना विनंती करतो की कमीत कमी त्यांना मुदत द्यावा, फायनान्स घ्यायला येऊ नका असं आमची विनंती आहे. कारण की काम धंदे बंद असल्यामुळे कोणाची परिस्थिती नाही पैसे द्यायची त्यांना फायनान्सची. तर त्यांना विनंती करतो की फायनान्स घ्यायला येऊ नका आणि आम्हाला पुढे मुदत द्या अशी मागणी मी त्यांच्याकडनं करतो. शिवाजी पोलीस साळुंके मी राणा चोपडा तालुक्यात आहे, हातरपूर मोठे हाते. सध्या इथं आलेलो मी 14 वर्षापासून सद्गुरू नागदेवचं इथं काम करतो आहे. पण माझ्या बाईबच्या नावाने मी आरे बीच झडगाव आहे ना तिथं 3-2 लाखाचं एक कर्ज घेतलं आहे. पण त्यांचं बी मेसेज आलेलं आहे आमच्याकडे बाबा तुम्ही भरा भाऊ असं. तर आम्ही काय म्हणतो सध्या आमचे कामं धंदेमध्ये आम्ही घरी बसलो आहे. पण तरी ते म्हणताय काहीतरी करा म्हणे आम्ही करू ना, आमची कामं झाली आम्ही करू शकतो तसं काय म्हणणं नाही आमचं. आणि दुसरी विषय म्हणजे माझी मिसेस मीर हॉस्पिटल कामाला आहे बरोबर आहे डॉक्टर वाकडे पण ते पण घरी आहेत सध्या. पण त्यांचं मी जरसं मेडिकल चालू आहे बाबा असं तसं काही आहे पण त्यांचं नेमेज येतं माझ्याकडे पण असं कृपा करून त्यांना सांगतो बा आम्ही थोडा हिशोबाने आम्ही करू शकतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.